आजकाल लहान मुलांची नावे खूप विचार करून आणि अर्थपूर्ण ठेवली जातात. बॉलिवूड मधील कलाकार देखील त्यांच्या मुलांची नावं फार विचार करून ठेवतात. त्यांच्या मुलांची नावं आणि त्याचा अर्थ हा निराळाच असतो असं आपल्याला अनेकदा अनुभव आला आहे. बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बासू हिने देखील तिच्या मुलीचं नाव असंच काहीच युनिक ठेवलं आहे. तर चला जाणून घेऊया बिपाशाच्या मुलीच्या नावामागची कहाणी. बिपाशा आणि करण यांनी 12 नोव्हेंबर 2022 रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यांनी त्यांच्या मुली नाव देवी असं ठेवलं आहे. देवी हे दुर्गा मातेचं दुसरं नाव आहे. बिपाशाच्या नवऱ्याने म्हणजेच करणने नुकतंच देवी हे नाव ठेवण्यामागचं कारण सांगितलं. करण आणि बिपाशाच्या एका ज्योतिष मित्राने त्यांना वैष्णव देवीला जाऊन तिथे तुम्हाला जे काही पाहिजे ते मागा असं सांगितलं होतं. त्यांच्या मित्राच्या सांगण्यावरून करण आणि बिपाशा 23 नोव्हेंबर 2021 रोजी वैष्णव देवीला गेले होते. तिकडून परत आल्यानंतर बिपाशा प्रेग्नंट असल्याची गोड बातमी त्यांना मिळाली. त्यानंतर डॉक्टरांनी देवीच्या जन्माची तारीख 23 नोव्हेंबर 2022 सांगितली होती. तर योगा योगाने 23 नोव्हेंबर हीच तारीख पुन्हा त्यांच्या लक्षात आली जेव्हा ते वैष्णवी देवीला गेले होते. त्यामुळे करण आणि बिपाशा यांनी त्यांच्या मुलीचे नाव देवी असे ठेवले. याआधी तुम्हाला बिपाशा आणि करण यांच्या मुलीच्या नावामागील ही कहाणी माहिती होती का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.